प्रॉब्लेम नंबर सिक्सटीन तुम्हाला सॉल्व्ह करायला लावलाय त्याच्यामध्ये काय दिलं बघा ज्यांना लक्षात नाही आलं त्यांनी बघा समीर अँड कंपनी मुंबई परचेस द मशिनरी वर्थ टू लॅक्स रुपीज मशिनरी परचेस केली त्यांनी ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्स्टीन एक एप्रिल दोन हजार सोळाला त्यांनी मशीन परचेस केली टू लॅक्स रुपीजची त्यानंतर काय केलं ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड सेवन्टीन द कंपनी परचेस अन ॲडिशनल मशीन एक नवीन मशीन परत परचेस केली चाळीस हजाराची एक जुलै सतराला ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन द कंपनी सोल्ड द मशीन कंपनीने मशीन विकली एकतीस एकतीस मार्च एकोणीसला ला कधीच कुठली मशीन विकली परचेस ऑन फर्स्ट जुलै फर्स्ट जुलैला आपण कुठली मशीन परचेस केली होती फोर्टी थाउजंडची ती सेल केली किती रुपयात सेल केली थर्टी फायव्ह थाउजंडला कंपनीने डेप्रिसिएशन कसं करणार आहे कंपनी राईट ऑफ डेप्रिसिएशन ॲट अ रेट ऑफ टेन पर्सेंट ऑन ओरिजिनल कॉस्ट ओरिजिनल कॉस्ट म्हणजे मेन मूळ किंमत जी आहे त्याच्यावरती डेप्रिसिएशन म्हणजे या केसमध्ये दोन लाख आणि या केसमध्ये चाळीस हजार मूळ डेप्रिशिएशन काढायचं द बुक्स ऑफ अकाउंट ऑन क्लोज एव्हरी इयर ऑन फर्स्ट मार्च प्रत्येक वर्षी बुक्स ऑफ अकाउंट एकतीस मार्चला क्लोज होणार आहे आपल्याला सांगितले शो द मशीनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट फॉर एंडिंग ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू था म्हणजे सोळा सतरा सतरा अठरा आणि अठरा एकोणीस तीन वर्षाचं सांगितलं मग आपण आज छोटासा डायग्राम बनवला पहिलं वर्ष सोळा सतरा म्हणजे एक चार सोळाला स्टार्ट होणार आणि एकतीस मार्च सतराला संपणार सेकंड इयर येईल मग फर्स्ट एप्रिल सेव्हन टू थर्टी फर्स्ट मार्च एटीन आणि थर्ड इयर होईल फर्स्ट एप्रिल एटीन टू सरल थर्डी फर्स्ट मार्च नाइन्टीन सरळ सरळ आहे वर्ष कसं काढतोय कळालं का मग आपण पहिली मशीन कधी परचेस केली होती फर्स्ट एप्रिलला म्हणजे मी ते एंट्री केली के के की फर्स्ट एप्रिलला ही मशीन आपण परचेस केली परत वर्षभरात दुसरं काय ट्रान्झॅक्शन नाही मग एकतीस मार्चला दरवर्षी आपण डेप्रिशिएशन करतो मग ही मशीन दोन लाख रुपये आणि डेप्रिशिएशनचा रेट टेन पर्सेंट आहे म्हणजे डेप्रिशिएशन किती होईल त्याच्यावरती टू लॅक्स रुपये मशीनची कॉस्ट आहे दोन लाख रुपये कॉस्ट आहे दहा टक्के किती होतील म्हणजे याच्यावरती वीस हजार डेप्रिशिएशन मायनस केलं शिल्लक राहिले शेवटी एक ऐंशी हा क्लोजिंग बॅलन्स पुढच्या दिवशीचा ओपनिंग बॅलन्स डाउन बॅलन्स हा आता पुढच्या वर्षात आलो आपण सतरा मध्ये सतरा मध्ये काय केलं एक जुलैला के एक नवीन मशीन परचेस केली एक जुलै म्हणजे कधी एप्रिल मे आणि जून तीन महिने झाल्यानंतर मशीन परचेस केले माहिती एंट्री केली आपण एक सात सतरा मशीन नंबर दोन परचेस केले मशीन टू फोर्टी थाउजंड बरोबर त्यानंतर पुढे काय केलंय का त्यांनी त्या वर्षात काय नाहीये एकतीस मार्च एकोणीस ला विकली ते मशीन आता सेकंड इयर मध्ये आपल्याला काय करायला लागेल आपल्याकडं मशीन नंबर एक आहे ती पूर्ण वर्षभर यूज केली आपण त्याच्यावरती किती डेप्रिसिएशन होईल ओरिजिनल कॉस्ट मेथड नुसार म्हणजे टू लॅक्स रुपीज मेन किमतीवरती डेप्रिसिएशन किती होईल ट्वेंटी थाउजंड मग त्याचं डेप्रिसिएशन ट्वेंटी थाउजंड जर मायनस केलं तर शिल्लक किती राहतील वन एटी मायनस ट्वेंटी वन लॅक सिक्स्टी थाउजंड त्याची व्हॅल्यू राहिली आणि जी नवीन मशीन परचेस केली फर्स्ट जुलैला तुम्हाला सांगितलं मी एप्रिल मे आणि जून तीन महिने झाल्यानंतर घेतली आहे म्हणजे वर्षभरात किती महिने येते आपल्याकडं नऊ महिने नाईन मंथ्स मग डेप्रिशिएशन किती होईल फोर्टी थाउजंड च्या टेन पर्सेंट येतात फोर थाउजंड फोर थाउजंड बारा महिन्याचे सहा महिन्याचे किती झाले आणि थ्री मंथसाठी वन थाउजंड म्हणजे सहा आणि तीनची ची बेरीज पाहिजे आपल्याला नाईन मंथचं पाहिजे किती होईल डेप्रिशिएशन थ्री थाउजंड तीन हजार मग याचं जर तीन हजार डेप्रिशिएशन मायनस गेलं तर चाळीस मधून तीन गेले तिची व्हॅल्यू किती राहिले सदोतीस सदोतीस हजार रुपये आपण पुढच्या वर्षी आलो ओपनिंग बॅलन्स परत येणार मशिनरी एकची व्हॅल्यू राहिली एक साठ मशिनरी दोनची सदोतीस इथपर्यंत कळायला का आपण हेच वर्किंग नोड मध्ये कसं करतो आपल्याकडे दोन आने टोटल तो मशीन आहेत आणि टोटल डेप्रिशिएशन एक कॉलम करायचं आपल्याला एक आपण कधी परचेस केली बघा त्यांनी सांगितलं फर्स्ट जुलै टू थाउजंड सिक्स्टीनला एक जुलै दोन हजार सॉरी फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्स्टीनला मग आपण काय केलं फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्स्टीनला एंट्री केली मशीन परचेस किती रुपये कुठली मशीन येते मशीन नंबर वन टू लॅक्स रुपीज त्यानंतर वर्षभरामध्ये काय नाही एकतीस मार्चला डेप्रिशिएशन करायचं मग आपण काय केलं थर्टी फर्स्ट मार्च सेव्हन्टीन लेस डेप्रिशिएशन ॲट टेन पर्सेंट ट्वेंटी थाउजंड तुम्ही आन्सर सांगितलं मला त्याची व्हॅल्यू किती राहिली फर्स्ट एक वन लॅक एटी थाउजंड आता ही एकतीस मार्च सतराची व्हॅल्यू पुढच्या दिवशी ओपनिंग बॅलन्स होणार म्हणजे डब्ल्यूडी वी म्हणतात त्याला म्हणजे आपण या डेटला बघितलं बॅलन्स किती राहिला होता त्याचा वन लॅक किती एटी म्हणून मी काय केलं इथं डब्ल्यु डीज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीन केलं इथपर्यंत कळायला का आता आपण फर्स्ट जुलैला नवीन मशीनरी परचेस केली त्याची एंट्री कशी करणार इथं केलं फर्स्ट जुलै सेव्हन्टीन मशीन परचेस पण ती मशीन नंबर किती आहे टू म्हणजे मी अमाऊंट लिहिली फोर्टी आता वर्षाच्या शेवटी एकतीस मार्चला आपल्याला दोन्हीचं इंच डेप्रिशिएशन करायचंय परत फर्स्ट मशीन आपल्याकडे पूर्ण वर्षभर आहे तिचं डेप्रिशिएशन किती होईल ट्वेंटी थाउजंड आणि नेक्स्ट मशीनचं आपण काढलं नाईन वन साठी थ्री थाउजंड मग मी काय केलं थर्टी फर्स्ट मार्च एटीनला ला डेप्रिशिएशन मायनस करणार एकतीस तीन अठरा लेस डेप्रिशिएशन ॲट टेन पर्सेंट या मशीनचं ट्वेंटी थाउजंड आणि या मशीनचं थ्री थाउजंड बरोबर का दोन्ही मिळून डेप्रिशिएशन झालं तेवीस हजार रुपये टोटल घेतले त्याची आता डेप्रिशिएशन मायनस करून जी व्हॅल्यू राहते त्याला डी व्ही म्हणजे आपण इथं बघितलं पहिल्या मशीनचे एक साठ राहिले दुसऱ्या मशीनचे सदतीस राहिले हे पुढच्या दिवशीच ब्रॉड डाऊन बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स आहे मग मी काय केलं डी व्ही ऑन एक चार अठरा केलं तर किती शिल्लक राहिले एक ऐंशी मधून वीस डेप्रिशिएशन मायनस केले एक साठ राहिले चाळीस हजारामधून तीन डेप्रिसिएशन मायनस केलं सदोतीस कळालं आता आपण आलोय कुठल्या वर्षामध्ये थर्ड इयरमध्ये आता थर्ड इयरमध्ये काय केलं त्यांनी ऑन थर्टी फर्स्ट मार्च द मशीन एकतीस मार्च म्हणजे ला डेटला वर्षाच्या शेवटी डायरेक्ट काय केलं त्यांनी सोल्ड द मशीन परचेस ऑन फर्स्ट जुलै एक जुलैला जी मशीन परचेस केली होती ती त्यांनी सोल्ड केली पस्तीस हजार रुपयामध्ये कुठली मशीन आपण एक जुलैला परचेस केली मशीन वन का टू टू त्याची व्हॅल्यू किती राह आता मला सांगा या वर्षामध्ये तुम्ही ती मशीन किती महिने वापरली आहे सुरुवातीपासून आहे तुमच्याकडे ती म्हणजे किती महिने वापरली पूर्ण बारा महिने वापरले ना मागच्या वर्षी परचेस केली म्हणजे चालू वर्षी शेवटी विकतोय म्हणजे पूर्ण वर्षभर यूज केली आणि मग विकली मग पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन किती होईल तिचं बोला चार हजार आणि पहिल्या मशीनचं किती डेप्रिसिएशन होईल तिला काय केलं का आपण विकली का ती तिचं डेप्रिशिएशन किती होईल वीस मग काय केलं मी एकतीस तीन आधी लाप्रिशिएशन मायनस केलं ला? वीस आणि हिचं अगोदर विकलेल्या मशीनचं पार्ट पूर्ण करू आपण मग मी काय केलं डब्ल्यू म्हणजे शिल्लक व्हॅल्यू किती होती त्यातून चार डेप्रिशिएशन म्हणजे थर्टी थ्री व्हॅल्यू राहील म्हणजे त्या मशीनची किंमत राहिली तेहतीस आणि आपण सोळा सोल किती रुपयात केली सेल किती रुपयाला केली तुम्ही पस्तीस विकले तुमचा प्रॉफिट झाला का सेल लॉस झाला प्रॉफिट मग आपण काय केलं सेल प्राइस मायनस केली आणि दाखवलं की याच्यावरती प्रॉफिट झालं टू थाउजंड म्हणजे मशीन नंबर दोनचा विषय संपला इथं आता मशीन एक शिल्लक आपल्याकडं त्याचा बॅलन्स किती राहील एक साठ होता वीस डेप्रिशिएशन मायनस केलं एक चाळीस म्हणजे इथं तुमची बॅलन्स इथं बॅलन्स राहिला एक चाळीस तो पुढच्या दिवशीचा डब्ल्यूडी एकतीस तीन एकोणीस नंतरचा पुढचा दिवस कुठला एक चार एकोणीस मग मी काय केलं डब्ल्यूडी एक चार दोन हजार एकोणीस दाखवली एक चाळीस समजलं का वर्किंग नोट आता अकाउंट बनवायचं आपल्याला कुठला अकाउंट बनवायला सांगितलं त्यांनी बघा मशीनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट करा तुम्ही पण बन चल बनवलं का अकाउंट तुम्ही सोबत करू आपण अकाउंट बनवा लक्ष द्या दोन मिनिटं आता तुम्ही फक्त हेडिंग टाकलं तरी चालेल कॉलमची हेडिंग राहिले असेल तर नंतर टाका तर फर्स्ट एंट्री आपल्याला कुठली करायला लागणार आपण जे फर्स्ट मशीन परचेस केली ते एंट्री करायला लागणार एसेट मशीन परचेसची एंट्री काय करणार तुम्ही मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इथं सांगितलं नाही पार्टी वगैरेचं हो ना म्हणजे कॅश परचेस केली असं समजणार आपण आणि बँकेतून पेमेंट केले म्हणजे पहिली एंट्री करणार आपण फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्स्टीन ला मशीन अकाउंट डेबिट टू बँक आहे म्हणजे मशीनरीच्या डेबिटला टू बँक अकाउंट मशीन अकाउंट आहे फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्सटीन मशीन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट रुपीज टू लॅक्स दोन लाख रुपये इथं जर फर्निचर असतं तर फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक झाला असते इथं जर मोटर कार असते तर कार अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे डेबिट कम्स इन क्रेडिट डॉट आउट किंवा क्रेडिट गिवर बँक इज गिवर आपण ई एंट्री केल्यानंतर आपण काय केलं आता वर्षभरामध्ये नवीन ट्रान्झॅक्शन काय नाही डायरेक्ट वर्षाची शेवटी डेप्रिसिएशन आहे ची एंट्री ज्यांना होते लेक्चरला त्यांनी लक्षात ठेवा ची एंट्री आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट मग आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपली ॲसेट कुठली आहे म्हणजे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट अशी एंट्री होईल टू मशीन अकाउंट ट्वेंटी थाउजंड मग आपल्याला डेप्रिशिएशन तर बनवायचं आहे ते नंतर बघू आपण पण मशीन अकाउंट आहे आपल्याकडं मशीनला क्रेडिट आहे म्हणजे मशीन अकाउंटच्या क्रेडिटला जाऊन काय केलं पाहिजे बाय डेप्रिशिएशन अकाउंट कुठल्या डेटला थर्टी फर्स्ट मार्च सेवन्टीनला वर्षाच्या शेवटी बाय डेप्रिशिएशन अकाउंट कॉपी करा तुम्ही पण सोबत ज्यांचं झालं त्यांनी सेव्हन्टीन प्रॉब्लेम बघा सेव्हन्टीन ट्वेंटी थाउजंड मग डेप्रिशिएशन केल्यानंतर त्या वर्षाचा अकाउंट क्लोज करायचं आणि किती बॅलन्स आहे बघा किती बॅलन्स कॅरिट डाऊन राहील बघा बरं वन एटी बॅलन्स कॅरेट डाऊनला एअर एनची डेट टाकणार आपण थर्टी फर्स्ट मार्च सेवन्टीन बाय बॅलन्स कॅरेट डाऊन वन लॅक एटी थाउजंड आणि तो पुढच्या दिवशी ब्रॉड डाऊन ऑपोजिट साईडला फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेवन्टीनला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन वन लॅक एटी थाउजंड या बॅलन्स ब्रॉड डाऊनचा अर्थ असा होतो नेक्स्ट इयरमध्ये फर्स्ट डेटला या मशीनची व्हॅल्यू एक लाख ऐंशी हजार आहे ओपनिंग बॅलन्स आहे आता नेक्स्ट इयर मध्ये आलोय आपण नेक्स्ट इयर मध्ये आपण काय केलंय बघा फर्स्ट जुलैला मशीन परचेस केली नवीन सेकंड परत मशीन परचेस ची एंट्री काय करणार सांगा मशीन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणजे मशीनच्या डेबिटला टू बँक फर्स्ट जुलै सेव्हन्टीन ला मशीनच्या डेबिटला टू बँक अकाउंट फर्स्ट जुलै टू थाउजंड सेव्हन्टीन टू बँक अकाउंट फोर्टी थाउजंड त्यान अंतर मशीन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ठीक आहे झालं आता त्यानंतर काय करायचं आपल्याला मशीनची एंट्री केली आपण शेवटी डेप्रिशिएशन तर डेप्रिशिएशन आता आपण वर्किंग नोटमध्ये काढले आणि इथेही काढले पहिल्या मशीनवरती ट्वेंटी थाउजंड दुसऱ्या मशीनवरती थ्री थाउजंड आपल्या वर्किंग नोटमध्ये कुठं दिलंय हे बघा एकतीस तीन अठराला मशीन नंबर एक वरती ट्वेंटी थाउजंड सेकंड मशीनवरती थ्री थाउजंड म्हणजे टोटल डेप्रिशिएशन किती झालं तेवीस त्याची एंट्री हीच आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशीन एकतीस तीन अठराला बाय डेप्रिशिएशन अकाउंट ट्वेंटी थ्री थाउजंड डेप्रिशिएशन झाले की अकाउंट क्लोज करायचं कॅरेट डाऊन ब्रॉड डाऊन बॅलन्स किती बघा ह्याची टोटल टो एक वन नाईन्टी सेवन बाय बॅलन्स कॅरेट डाऊन डेबिट मायनस क्रेडिट केलं तर एक सत्याण्णव क्रेडिटला बॅलन्स आहे तो पुढच्या दिवशी लगेच ब्रॉड डाऊन करायचा पुढची डेट कुठली येईल एक चार दोन हजार अठरा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आता थर्ड इयर मध्ये आपण काय केलंय मशीन नंबर के 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 दो के दोन सेल केली एकतीस मार्चला एकतीस मार्चला सेल केली याचा अर्थ इयर एंडला सेल केली माग होतो डेप्रिशिएशन तर मशीन नंबर एक वरती डेप्रिशिएशन किती ट्वेंटी थाउजंड पूर्ण वर्षभर आहे आणि नंबर दोन वरती ती पण पूर्ण वर्षभर आहे आपल्याकडे मागच्या वर्षी घेतलेली म्हणजे या वर्षात पूर्ण वर्ष आहे ती म्हणजे पहिल्या मशीनवरती ट्वेंटी थाउजंड दुसऱ्या मशीन वरती फोर थाउजंड टोटल डेप्रिशिएशन किती झालं आपलं इथं पण काढलं आपण ट्वेंटी फोर थाउजंड एंट्री तीच डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशीन मग मशीनच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन अकाउंट ट्वेंटी फोर थाउजंड झालं आता आपण जी मशीन सेल केली ती किती रुपयात केली आहे थर्टी फाईव्ह थाउजंड म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट बरोबर ना मशीन सेल केल्याची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू मशीन मशीनच्या क्रेडिटला बाय बँक थर्टी फर्स्ट मार्च नाईन्टीन बाय बँक अकाउंट थर्टी फाईव्ह थाउजंड प्रॉफिट किती झाला होता आपला हे सेलचं लक्ष ठेवा दोन एंट्री होणार पहिली एंट्री तो होईल बँक अकाउंट डेबिट टू मशीन आणि याच्यावरचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिटची एंट्री एक होणार मशीन अकाउंट डेबिट टू किती रुपये प्रॉफिट आपल्याला टू थाउजंड मशीन अकाउंट डेबिट टू थाउजंड टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशीन टू थाउजंड आपण एक एंट्री तर केली मशीनच्या क्रेडिटला बाय बँक सेकंड एंट्री करायची मशीन अकाउंट मध्ये डेबिटला टू कुठला अकाउंट आहे ऑपोजिट अकाउंट पांडू सेकंड एंट्री मध्ये काय इफेक्ट करणार या एंट्री मशीन अकाउंटला काय डेबिट आहे का क्रेडिट आहे डेबिट मग ऑपोजिट अकाउंट कुठलं आहे टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशीन म्हणजे मशीनच्या डेबिटला टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशीन थर्ड इयर मध्ये आपण एक मशीन सेल केली होती त्याची एंट्री केली डेप्रिशिएशन नाही केलं आता अकाउंट क्लोज करा किती बॅलन्स आहे बघा याची टोटल किती होते फिफ्टी नाईन वन लॅक फोर्टी थाउजंड राहतोय का बघा हा पुढच्या दिवशी ब्रॉट डाऊन आपल्याकडे टोटल किती मशीन आहेत या मध्ये यातली एक सेल केली होती आपण म्हणजे शिल्लक कुठली आपल्याकडे वन का टू वन आपले बॅलन्स किती आला होता बघा बरं तिचा डब्ल्यूडी आणि आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आला हे जर बरोबर आलं तर तुमचा अन्सर बरोबर आहे नाहीतर काहीतरी मिस्टेक केली तुम्ही कारण मशीनची शिल्लक अमाऊंट जेवढे असणार तेवढंच बरं ब्रॉडडाऊन बॅलन्स येणार वन ऍक्क फोर्टी थाउजंड बॅलन्स आला समजलं का आता डेप्रिशिएशन डेप्रिशिएशन सिंपल आहे दे� डेप्रिशिएशनची एंट्री डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट प्रत्येक फक्त प्रत्येक वर्षी अमाऊंट चेंज होणार फर्स्ट इयरला डेप्रिशिएशन किती आहे ट्वेंटी थाउजंड सेकंड इयरला ट्वेंटी थ्री थाउजंड थर्ड इयरला ट्वेंटी फोर थाउजंड मग डेप्रिशिएश अकाउंट डेबिट टू मशीन डेप्रिशिएशन कधी करायचं इयर एंड ला म्हणजे पहिलं थर्टी फर्स्ट मार्च सेवन्टीन होणार एकतीस तीन सतरा करा एंट्री एकतीस तीन सतराला डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट फर्स्ट इयरमध्ये डेप्रिशिएशन होतं ट्वेंटी थाउजंड आणि हे डेप्रिशिएशन ट्रान्सफर करायचं असतं तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याची एंट्री होती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफरची एंट्री होती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन प्रत्येक वेळेला डेप्रिशिएशन केले की एंट्री करायची म्हणजे डेप्रिशिएशनला क्रेडिट आहे डेप्रिसिएशन मध्ये क्रेडिटला बाय कुठला अकाउंट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेवढं डेप्रिशिएशन तेवढं सगळं ट्रान्सफर करणार अकाउंट अकाउंटमध्ये कॅरीड डाऊन ब्रॉड डाऊन होणार नाही जेवढे डेप्रिसिएशन आहे तेवढं सर्व ट्रान्सफर होणार त्यामुळे इथं कॅरिट डाऊन डाऊन होत नाही अकाउंट क्लोज होणार प्रत्येक वर्षी नेक्स्ट डेप्रिसिएशन कधी केलं आपण बघा बरं नेक्स्ट डेप्रिसिएशन किती किती डेटला केलं आपण एकतीस तीन अठरा किती डेप्रिसिएशन आहे एंट्री तीच डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट म्हणजे डेप्रिशिएशनच्या डेबिटला टू मशीन अकाउंट आणि तेही ट्रान्सफर लगेच करून टाकायचं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अकाउंट क्लोज आता नेक्स्ट डेप्रिशिएशन कधी केलंय आपण आणि अमाऊंट किती आहे एकोणीस किती रुपये डेप्रिशिएशन आहे चोवीस एंट्री तिथं राहणार डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशीन अकाउंट आणि जेवढं डेप्रिसिएशन केलं तेवढं ट्रान्सफर करायचं म्हणजे अकाउंट क्लोज सेव्हन्टीन समजलाय का तुम्हाला कोण सेव्हन्टीन सॉल्व करताय का तुम्ही नाही समजत सिम्पल आहे बघा रे दिले इथं सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला इयर कळायला पाहिजे कधी स्टार्ट होणार आणि कधी एंड होणार प्रॉब्लेम नंबर सेवन्टीन मध्ये काय दिलं बघा समर्थ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड औरंगाबाद आपला वरच्या प्रॉब्लेम मध्ये इन द बुक्स ऑफ टाकायचं राहिलं होतं इन द बुक्स ऑफ काय नाव आहे ते टाका मशिनरी अकाउंटच्या वरती टाका इन द बुक्स ऑफ काय नाव होतं त्या हा ते नाव टाका काय आहे ते आणि वर्किंग नोट तुम्हाला डेप्रिसिएशन झाल्यानंतर करायची बरं का अगोदर अकाउंट बनवायचे मग वर्किंग नोट करायची तुम्हाला मी मला वरती प्रॉब्लेम दिसत नाही त्यामुळे मी स्टार्टिंगला करतोय तुम्ही नंतर करायची मेन आन्सर नंतर वर्किंग नोट असणार आहे म्हणजे मशिनरी अकाउंट डेप्रिसिएशन अकाउंट त्यानंतर तुमचं वर्किंग नोट लक्ष द्या काय दिले समर्थ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी औरंगाबाद न्यू दशिनरी फॉर फोर्टी फाईव्ह थाउजंड आणि एक जानेवारी दोन हजार पंधरा एक जानेवारी दोन हजार पंधराला घेतली तर तुमचं वर्ष कसं असतं फायनान्शियल इयर एक एप्रिल ते एकतीस मार्च मग आता हे वर्ष कुठलं असेल तुमचं हे बघा मार्च पंधराच्या आधी येते का नंतर येतोय तो वर्ष एक एक जानेवारी मार्चच्या अगोदर येणार का नंतर येणार अगोदर येणार जानेवारी नंतर मार्च येतो ना म्हणजे याच वर्षात येते म्हणजे सुरू होणार एक चार पंधराला आणि संपणार एकतीस तीन सॉरी एक चार चौदाला सुरू होणार एकतीस तीन पंधराला संपणार कसं ओळखायचं वर्ष कळालं का एक जानेवारी पंधरा आहे आपण जर समजलं एकतीस मार्च पंधराला वर्ष क्लोज होणार एकतीस मार्चच्या आधीची डेट आहे का नंतरची आहे आधीची म्हणजे चौदा पंधरामध्ये आले हे म्हणजे मशीन नंबर एक परचेस केली एक जानेवारीला ठीक आहे अँड इमिडिएटली स्पेंड फायव्ह थाउजंड ऑन इट्स फिक्सेशन अँड इरेक्शन फिक्सेशन इरेक्शन म्हणजे ती मशीन फिट करण्यासाठी फिक्स करण्यासाठी त्यांनी फाईव्ह थाउजंड त्याच्यासाठी एक्सपेंडिचर केलाय म्हणजे टोटल मशीनची कॉस्ट किती झाली तुमची फिफ्टी थाउजंड ची नाही करणार थाउजंड ची करणार इन द सेम इयर म्हणजे त्याच वर्षामध्ये फर्स्ट जुलै ऑन फर्स्ट जुलै त्याच वर्षामध्ये फर्स्ट जुलैला ऍडिशनल मशीन कॉस्टिंग काहीतरी प्रॉब्लेम याच्यात डेट चा काहीतरी गोंधळ वाटतोय मला एक मिनट एक मिनट नाही नाही डेट त्याचा काही प्रॉब्लेम केले का ऑलरेडी तुम्ही जानेवारीनुसारच केले का आ, आ, ठीक आहे कर ठेवा हा ठीक आहे असू दे काही प्रॉब्लेम नाही जानेवारी तर जानेवारी फर्स्ट जानेवारीला आपण आणि त्यानंतर इन, इन द सेम इयर फर्स्ट जुलै त्याच वर्षामध्ये एक जुलैला म्हणजे एक जुलै दोन हजार चौदा आता तिथे मला वाटते काहीतरी टायपिंग मिस्टेक पण ठीक आहे ना एक जुलै याच वर्षामधलं एक जुलै म्हणजे कुठली डेट येणार त्याची मार्चला तर वर्ष संपलं मार्च पंधरा नाही येऊ शकत त्याच्या आधीची डेट असणार किती जुलै एक जुलै दोन हजार चौदा एक जुलै दोन हजार चौदाला काय केलं मशीन कॉस्टिंग ट्वेंटी फायव्ह थाउजंड पर्चेस म्हणजे मशीन नंबर दोन पर्चेस केली एक जुलैला ठीक आहे ऑन एक जुलै दोन हजार सो Hej. इन द सेम इयर ऑन फर्स्ट जुलै एडिशनल मशीन काय दिलं आहे कसं काय त्याच वर्ष सेम इयर कुठं येईल त्याच्यात सेम इयर कसं येईल आपलं फर्स्ट इयर तर चौदा पंधरा आहे ना सेम इयर म्हटलं मानल्यावरती काय पाहिजे तिथं वर्डिंग हा पण सेकंड इयर इयर होईल होईल का सेम अरे तसं नाही कॅलेंडर इयर नाही पकडायचं हे फायनान्शियल इयर आहे तू कॅलेंडर इयर नुसार बघतीये त्याचा अर्थ म्हणजे तुमची फर्स्ट मशीन दिली फर्स्ट जानेवारीला तर त्याच्या अगोदरची मशीन तर नंतर दिली नसणार आहे लॉजिकली अगोदरची फर्स्ट मशीन केली ती पहिले दिली दे देणार ना ते म्हणजे नेक्स्ट मशीन जी दिली ती एक जुलै पंधरा आहे पकडा त्याला इन द सेम इयर म्हणजे फर्स्ट जुलै टू थाउजंड फिफ्टीन करायला फर्स्ट जुलै टू थाउजंड फिफ्टीन करा काय म्हणायचं मला लक्षात आलं का जी मशीन नंबर दोन आहे ती अगोदर परचेस केली असणार का नंतर मशीन वन आधी पर्चेस करणार का कर टू मग वन पर्चेस केली जानेवारी मध्ये जानेवारी फिफ्टीन मध्ये सेकंड जी आहे आता ऍक्च्युअली ते वर्डिंग कन्फ्युजन आहे सेम इयर म्हटल्यावर तिथे फायनान्शियल इयर का कॅलेंडर इयर मग त्यापेक्षा से सिम्पल लॉजिक आहे मशीन वन नंतर मशीन टू असणार आहे मग जानेवारी नंतर जुलै फिफ्टीन आपण असं अजून करू एक जुलै पंधराला घेतले असं अजून करू ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड सिक्सटीन मशीन परचेज ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फिफ्टीन बिकेम ऑब्सोलेट ऑब्सोलेट म्हणजे खराब झाली बिनकामाची झाली अँड वॉज सोल्ड फॉर फोर्टी थाउजंड अँड वॉज सोल्ड फॉर फोर्टी थाउजंड म्हणजे ही जी मशीन होती आपली फर्स्ट जानेवारीला घेतलेली ती सेल केली आपण फोर्टी थाउजंडमध्ये डेप्रिशिएशन कसं प्रोव्हाइड करायचे डेप्रिशिएशन वॉज प्रोव्हाइडेड फॉर अॅन्युअली ऑन थर्टी फर्स्ट मार्च ॲट द रेट ऑफ टेन पर्सेंट पर्यायम टेन ने डेप्रिशिएशन प्रोवाईड करायचे फिक्स्ड इन्स्टॉलेशन मेथड म्हणजे ओरिजिनल कॉस्ट मेथड मेन मेन वॅल्यूवरती परचेस प्राईसवरतीच प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन काढायचं काय करायला सांगितलं यू आर रिक्वायर टू प्रिपेअर मशिनरी अकाउंट फॉर द इयर फोर्टीन फिफ्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि सिक्स्टीन सेव्हन्टीन काही प्रॉब्लेममध्ये हे दिलेलं नसतं हे दिलं तर तुम्हाला समजायला सिंपल आहे फोर्टीन फिफ्टीन म्हणजे फर्स्ट एप्रिल टू थाउजंड फोर्टीन टू थर्टी फर्ट मार्च फिफ्टीन त्यानंतर समोर तसंच जर ते दिलं नसेल तर तुम्हाला इयर कळणं गरजेचं आहे ठीक आहे डायग्राम बनवा डायग्राम बनवू म्हणजे जरा समजायला सिंपल जाईल माझ्याकडं डायग्राम बनवायला जागा नाही आहे इथं इथं बनवतो मी तुमचा ॲन्सरही चेंज नाही होणार ठीक आहे फोर्टीन फिफ्टीन म्हणजे फर्स्ट एप्रिल फोर्टीन टू थर्टी फर्स्ट मार्च फिफ्टीन फिफ्टीन सिक्सटीन म्हणजे फर्स्ट एप्रिल फिफ्टीन टू थर्टी फर्स्ट मार्च सिक्स्टीन आणि लक्षात आता दोन मिनटं कॉपी करू नका थांबा आपण फर्स्ट मशीन परचेस कधी केली आहे फर्स्ट जानेवारी फिफ्टीनला समजून घ्या रे कॉपी करू नका मग आपलं फर्स्ट इयर आहे एक जानेवारी पंधरा कुठल्या येईल चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा कुठल्या वर्षात येणार चौदा पंधरा मध्ये कारण का हे थर्टी फर्स्ट मार्च एकतीस मार्चला संपलंय एकतीस मार्च पंधराच्या अगोदर जानेवारी येणार आहे बरोबर किती महिने युज केले आपण ही मशीन कधी घेतली जानेवारीला फायनान्शियल इयर कधी संपलं मार्चला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने यूज केले म्हणजे मशीन कुठं परचेस केली आपण ही मशीन परचेस केली ह्या पॉइंटला एक जानेवारी पंधराला मशीन नंबर एक पर्चेस केली आपण टोटल प्राइस त्याची फिफ्टी थाउजंड आहे बरोबर आहे का डेप्रिशेशन किती महिन्यांचं करायला लागेल तुम्हाला किती महिने यूज केली ती थ्री मंथ्स म्हणजे इथं थ्री महिन्याचं थ्री मंथचं डेप्रिसेशन माइनस होईल पटकन बघितलं तुम्ही जरा टेन पर्सेंट फिफ्टी थाउजंडचे टेन पर्सेंट किती होतील सहा महिन्याचे तीन महिन्याचे म्हणजे एक हजार दोनशे पन्नास तुमचं डेप्रिशेशन आहे बरोबर ठीक आहे आपन आपन, 25, आता आपण पुढच्या वर्षी आलो आता याचा बॅलन्स काढत नाही आपण वर्किंग नोटमध्ये काढणार आहे आपण ही पहिली एंट्री झाली आपली पुढच्या वर्षी काय केलं आपण इन द सेम इयर म्हणजे फर्स्ट परचेस एक जुलै दोन हजार आपण आता वर्षात आहे मागच्या का पुढच्या म्हणजे पंधरा मध्ये का चौदा मध्ये पंधरा मध्ये कारण एक एप्रिलला चालू झाले म्हणजे एप्रिल मे आणि जून नंतर जुलै म्हणजे पंधरा मध्ये आलो आपण किती महिने झाल्यानंतर पैसे परचेस केले एक जुलैला म्हणजे किती महिने झाले आपले स्टार्ट होऊन वर्ष एप्रिल मे आणि जून एक जुलैला घेतली म्हणजे तो नाही पकडायचा म्हणजे तीन महिने झाले होते त्यानंतर घेतली म्हणजे इन शॉर्ट इथे घेतले आपण एक जुलै दोन हजार सोळा मशीन नंबर टू ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आता मला सांगा ही मशीन आपण किती दिवस यूज केली आहे नऊ महिने म्हणजे याच्यावरती डेप्रिशिएशन किती महिन्याचं नाईन मंथच डेप्रिशिएशन येईल किती येईल बघा बरं नाईन मंथचं काढा मी ये मशीन नंबर वनची व्हॅल्यू तुमची डेप्रिशिएशन मायनस करून अठ्ठेचाळीस सातशे पन्नास ओपनिंग मागचे मशीन नंबर एक ची व्हॅल्यू आहे याचं डेप्रिशिएशन किती थाउजंड फायव्ह हंड्रेड वर्षाचं बाराशे पन्नास आणि सहाशे पंचवीस म्हणजे दोन टोटल अठराशे पंच्याहत्तर रुपये डेप्रिशिएशन सॉ किती नऊ महिन्याचं आहे शेवटी डेप्रिशिएशन करणार ना आपण तीन महिने झाल्यानंतर परचेस केली बरोबर कधी केली कधी के घेतली आपण ते सेकंड नंबर मशीन किती तारखेला घेतली आपण आणि डेप्रिशिएशन कधी करणार शेवटी जुलैपासून पर मार्च पर्यंत किती महिने होतात जेवढे यूज केले तेवढ्याच डेप्रिशिएशन ते करणार आपण घेतल्यापासून मार्च पर्यंतचा पिरियड बघतो वरती तीन महिन्याचा केलं म्हणजे इथं काही संबंध नाही त्याचा कळालं म्हणजे तुमची मशीन नंबर एक च डेप्रिशिएशन किती होईल आता इथं मला सांगा अगोदर मशीन नंबर एक वरती किती डेप्रिशिएशन करणार आता पूर्ण वर्षभर आहे आपल्याकडे ती मागच्या वर्षी घेतली म्हणजे पूर्ण वर्षाच्या सुरुवातीपासून ओरिजिनल कॉस्टनुसार म्हणजे पन्नास हजार वरती दहा टक्के किती डेप्रिशिएशन होईल पूर्ण वर्षाचं पाच हजार डेप्रिशिएशन आणि मशीन नंबर दोनचं आपण आत्ता काढलं एक हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजे मशीन नंबर एक ची कि प्राइस किती शिलक राहील डब्ल्यू डी किती शिल्लक राहील सांगा स्टार्टिंगला किती होती त्याची व्हॅल्यू आता मशीन नंबर एकच विचारतो मी स्टार्टिंगला व्हॅल्यू किती होती अठ्ठेचाळीस सातशे पन्नास त्यातून डेप्रिशिएशन किती मायनस करणार तीन पाच हजार म्हणजे त्रेचाळीस सातशे पन्नास रुपये राहिले मशीन नंबर एक, एक च कळालं का मशीन नंबर दोन ची व्हॅल्यू किती राहील बघा ट्वेंटी फायव्ह थाऊजंड परचेस केली नाही अठराशे पंच्याहत्तर डेप्रिशिएशन आहे म्हणजे किती राहील चोवीस हजार एकशे पंचवीस तेवीस हजार एकशे पंचवीस रुपये याची व्हॅल्यू राहील समजले नसेल तर सांगा परत सांगतो समजले का अंडू कळते का आता या दोन्ही मशीन पुढच्या दिवशी ब्रॉड डाऊन आलो म्हणजे एक चार सोळाला मशीन नंबर एक ची व्हॅल्यू आहे त्रेचाळीस सातशे पन्नास आणि मशीन नंबर दोन ची व्हॅल्यू आहे तेवीस हजार एकशे पंचवीस ठीक आहे इथपर्यंत समजलंय पुढे काय सांगितलं बघा ऑन फर्स्ट जुलै दोन हजार सोळा एक जुलै दोन हजार सोळा म्हणजे वर्ष कुठला आलं एक, एक एप्रिलला एक एप्रिल सोळाला सोळा सतरा सुरू झाले म्हणजे नंतर त्याच्यानंतरच आहे ना एप्रिल नंतर म्हणजे सोळा मध्ये आलं एक जुलैला सेल केली म्हणजे किती महिने झाल्यानंतर सेल केली तीन महिने म्हणजे इन शॉर्ट काय एक जुलैला सेल केली म्हणजे तीन महिने यूज केले आणि मग विकली बरोबर का एक जुलैला विकली म्हणजे तीन महिने यूज केली वर्ष सुरू झाल्यापासून आणि मग विकली म्हणजे थोडक्यात इथे विकली ती मशीन एक जुलै दोन हजार सोळाला कुठली मशीन विकली आपण ती मशीन परचेस ऑन फर्स्ट जानेवारी म्हणजे एक नंबरची मशीन मशीन नंबर वन मशीन नंबर वन सोल्ड फॉर फोर्टी थाउजंड चाळीस हजाराला विकले आता आपल्याकडून मशीन नंबर एक संपले विकले मशीन नंबर दोन शिल्लक आहे तिच्यावरती किती डेप्रिशिएशन करणार तुम्ही बारा महिन्यांचं किती येतील पूर्ण वर्ष आहे तुमच्याकडं मेन प्राइस किती होते त्याची ओरिजिनल प्राइस मशीन नंबर दोन पंचवीस म्हणजे दोन हजार पाचशे डेप्रिशिएशन येईल आता वर्किंग नोट मध्ये करू आपण बाकीचं वर्किंग आता तुम्ही कॉपी करू नका आता समजून घ्या कैलक्युलेशन ऑफ डिप्रिशिएशन फॉर्मैट तो एट टेन परसेंट पर एनम इंस्टॉलेशन फिक्स्ड इंस्टॉलमेंट मेथड अपने दोन मशीन से टोटल टोटल डेप्रिशिएशनचा एक कॉलम करायला लागणार आपल्याला लक्ष द्या कॉपी करू नका आता फर्स्ट एंट्री आपण कधी करणार आपण फर्स्ट मशीन कधी घेतली एक जानेवारी दोन हजार पंधरा ला म्हणजे आपण ती एंट्री अगोदर करणार एक जानेवारी दोन हजार पंधरा मशिनरी परचेस्ड कुठली मशीन आहे मशीन नंबर फर्स्ट का सेकंड फर्स्ट किती रुपयाला परचेस केली आहे फिफ्टी थाउजंड फोर्टी फाइव प्लस फाईव्ह हो, बरोबर का फोर्टी फायव्ह थाउजंड त्याची परचेस प्राइस आणि इरेक्शन फिक्सेशनसाठी फायव्ह थाउजंड दिले फिफ्टी थाउजंड आता काय करायचं असतं आपल्याला प्रत्येक इयर एंड झालं तेप्रिशिएशन करायचं पहिलं मग आता पहिलं डेप्रिशिएशन कधी येईल थर्टी फर्स्ट मार्च फिफ्टीन थर्टी फर्स्ट मार्च फिफ्टीन लेस डेप्रिशिएशन ऍट टेन पर्सेंट पर एम आपण मागाशी कॅल्क्युलेट केलं आपल्याकडे ती मशीन फक्त तीन महिने बरोबर का म्हणजे पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन फाईव्ह थाउजंड होत होतं था। त्यावरून आपण सहा महिन्याचं काढलं आणि तीन महिन्याचे बाराशे पन्नासच फक्त होते ते कारण ती मशीन किती महिने यूज केली आपण तीन महिने म्हणून तीनच थी महिन्याचे डेप्रिशिएशन बाराशे पन्नास रुपये आपण मायनस करणार कसं काढलं आपण इथं बॅर ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन दाखवायचं फिफ्टी थाउजंड इंटू टेन पर्सेंट इंटू थ्री बाय ट्वेल्व थ्री बाय ट्वेल्व म्हणजे थ्री मंथसाठी मात्र शिल्लक कित किती राहिले त्या डेटला डब्ल्यूडी डी सॉरी एक मिनट किती व्हॅल्यू शिल्लक राहिली याची आपण मग अशी काढली होती अठ्ठेचाळीस सातशे पन्नास याला डी व्ही कुठली टाकायची आपण नेक्स्ट डेला टाकायचे पुढच्या दिवशी ब्रॉड डाऊन झाले ते म्हणजे ते टाकणार आपण डब्ल्यूडीव्ही अजून एक चार दोन हजार पंधरा इथपर्यंत आलो आपण आता आता याच्या पुढे या वर्षात काय केलं आपण वर्ष डेटनुसार जायचं आता काय केलं आपण वर्ष भरत बघा बरा एक सात सोळा ला नवीन मशीन परचेस केली म्हणजे आपण त्याला एंट्री करायला लागला आपल्याला ती म्हणजे आपण एंट्री करणार एक सात दोन हजार सोळा मशिनरी परचेस्ड कुठल्या नंबरची मशीन आहे फर्स्ट का सेकंड मग त्याच्या अमाऊंट सेकंड मध्ये टाकायचे किती रुपये बघा ट्वेंटी फायव्ह थाउजंड आता टोटल डेप्रिशिएशन इथे एकच आहे हेच टोटल मध्ये लिहिणार बाराशे पन्नास मशीन नंबर दोन तो पर्यंत आलेलीच नाही आता आपण एक जुलैची एंट्री केली म्हणजे आता डायरेक्ट शेवटी डेप्रिसिएशन मग आपण पाहिलं मशीन नंबर एक लक्ष द्या मशीन नंबर एक तुमच्याकडे किती महिने या वर्षात एक नंबर मशीन म्हणतोय मी पूर्ण बारा अरे मशीनरी नंबर एक पूर्ण बारा महिने सुरुवातीपासून आहे ना पूर्ण बारा महिने मग बारा महिन्याचं डेप्रिसिएशन दहा टक्केने किती येणार पन्नास ओरिजिनल कॉस्ट वरती काढायचे फाईव्ह थाउजंड म्हणजे पहिल्या मशीनचं डेप्रिसिएशन किती झालं आता मी थर्टी फर्स्ट मार्च सेव्हन्टीनला डेप्रिशिएशन काढणार लेस डेप्रिशिएशन ऍट टेन पर्सेंट पर एम या मशीनचं फायव्ह थाउजंड झालं का फाइव्ह थाउजंड कारण स्टार्टिंग पासून आहे आणि ही नवीन मशीन आपण कधी परचेस केली फर्स्ट जुलैला म्हणजे किती महिने यूज केली म्हणजे याच्यावरती नऊ महिन्याचं डेप्रिसिएशन मगाशी अशी काढलं होतं काहीतरी आपण पंचवीस हजारावरती नऊ महिन्याचं कुठं काढलं होतं नाही इथं काढलं होतं अठराशे पंच्याहत्तर नऊ महिन्याचं म्हणजे या मशीनचं डेप्रिशिएशन किती झालं इथं मी कॅल्क्युलेशन दाखवतो फिफ्टी थाउजंड इन टू टेन पर्सेंट डायरेक्ट पण ही मशीन बोला वर्क वर्किंग मध्ये हा करायचं या मशीनचं डेप्रिशिएशन आपण काढलं होतं एटीन 18, वन uh, थाउजंड एट हंड्रेड अँड सेवेंटी फाईव्ह याची फक्त टोटल बाहेर घ्यायची ह्याची टोटल की तुम्ही फायव्ह थाउजंड प्लस वन थाउजंड एट हंड्रेड अँड सेवेंटी फाईव्ह म्हणजे सहा हजार आठशे पंच्याहत्तर त्याची टोटल आली डेप्रिसिएशन काढलं की डब्ल्यू डी व्ही लगेच काढायची पुढच्या दिवशी डेट इथं सोळा पाहिजे डब्ल्यू डी वी आली डब्ल्यू डी व्ही ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्सटीन आपण आता थर्ड इयरमध्ये मध्ये आलोय तर थर्ड इयरमध्ये मध्ये आपल्याकडे दोन मशीन्स आहेत तर पहिल्या मशीनची व्हॅल्यू किती राहील बघा अठ्ठेचाळीस सातशे पन्नास होती डब्ल्यू व्ही त्यात आपण डेप्रिशिएशन फाईव्ह थाउजंड केलं म्हणजे किती राहील आणि ने नेक्स्ट मशीनवरती पंचवीसमधून अठराशे पंच्याहत्तर डेप्रिशिएशन आहे किती राहिले तेवीस एकशे पंचवीस टोटलमध्ये मध्ये काय नाही टोटलमध्ये फक्त डेप्रिशिएशनची टोटल घ्यायची आपण थर्ड इयर मध्ये आल्यानंतर काय केलं मशीन नंबर एक एक जुलैला सेल केली एक जुलैला सेल केली म्हणजे किती महिने युज केले डेप्रिशिएशन मशीन वापरणार तेवढं डेप्रिशिएशन येणार तुम्ही तीन महिन्यानंतर सेल केली म्हणजे तीनच महिन्याचं डेप्रिशिएशन येणार या है समजते का काय म्हणतोय मी त्याच्यानंतर ती मशीन आहे का तुमच्याकडं नाहीये म्हणजे पुढचं डेप्रिशिएशन आपण घेऊ शकत नाही तीन महिन्याचं डेप्रिशिएशन किती येईल मशीन नंबर एक वरती तर आपण काढलो होत पूर्ण वर्षाचं पाच पाच हजार सहा महिन्याचे अडीच आणि तीन महिन्याचे बाराशे पन्नास म्हणजे मशीन नंबर एकचं डेप्रिशिएशन किती झालं अगोदर जी सेल केली ती डेट टाकायची आता फर्स्ट जुलै सेव्हन सिक्स्टीनला ला एंट्री करायला लागणार आपल्याला एक सात दोन हजार सोळा अगोदर डेप्रिशिएशन करणार आपण लेस डेप्रिशिएशन आपण किती महिन्याचं डेप्रिशिएशन करतोय कळतंय का तुम्हाला मैंने करतो मैंने करतो मैंने 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 किती महिन्याचं करतोय सेल केलेल्या मशीनवरती किती महिन्याचं डेप्रिशिएशन करतोय आपण तीन महिन्याचं कारण ती जुलैला विकली म्हणजे तीनच महिने यूज केले फक्त मग तीन महिन्याचं डेप्रिशिएशनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती बाराशे पन्नास मग ते मायनस करून टाकू त्याच्यातून बाराशे पन्नास इथं ब्रॅकेटमध्ये फक्त कॅल्क्युलेशन आपण करायचं फक्त तिथं दाखवायचं वर्किंग नोट मध्ये फिफ्टी थाउजंड इंटू टेन पर्सेंट इन टू थ्री बाय ट्वेल्व्ह थ्री बाय ट्वे थ्री मंथसाठी मग आता मला सांगा डेप्रिशन मायनस केल्यावरती किती व्हॅल्यू राहिल्याची डब्ल्यूडीव्ही एज ऑन ज्या डेटला विकली आहे त्याच डेटची डब्ल्यूडी फर्स्ट जुलाई टू थाउजंड सिक्सटीन बोला बरं किती रुपये डब्ल्यूडीव्ही राहील तिची बेचाळीस हजार पाचशे याचा अर्थ होतो एक जुलैला तिची व्हॅल्यू बेचाळीस पाचशे शिल्लक आहे आपण विकली किती रुपयांना सोळ किती रुपयात केली आहे चाळीस बेचाळीस पाचशे ची एट तुम्ही चाळीस हजार विकले तुमच्यासाठी लॉस आहे का प्रॉफिट आहे लॉस किती रुपये मग याच्यामधून लेस करून दाखवू आपण लेस सेल्स प्राइस चाळीस हजार म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ मशीनरी दोन हजार पाचशे रुपये आपल्याला लॉस झाला आता इथं मशीन नंबर एक चा पार्ट संपला आपल्याकडे आणखी एक मशीन शिल्लक आहे कुठली मशीन नंबर दोन ती कधी घेतली होती आपण मागच्या वर्षी घेतली म्हणजे सुरुवातीपासून येते आपल्याकडे मग तिला डेप्रिसिएट करायला लागेल ना आपल्याला एकतीस तीन सतराला त्याचं डेप्रिशिएशन किती येईल सांगा मला किती रुपयाची मशीन आहे ती पंचवीस म्हणजे दहा टक्केनी दोन हजार पाचशे पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन होईल म्हणजे एकतीस तीन सतरा एकतीस तीन सतरा लेस डेप्रिशिएशन ॲट टेन पर्सेंट पर एन मशीन एक वरती होईल का डेप्रिशिएशन तिथं सेल केली जुलैमध्येच ती आता नाही आपल्याकडं याच्यावरती फक्त टू थाउजंड फाय हंड्रेड डेप्रिशिएशन होईल टोटल डेप्रिशिएशन तुमचं या बघा या विकलेलं मशीनचं बाराशे पन्नास आहे आणि याचं दोन हजार पाचशे मग आपल्याकडे आता मला सांगा एकदा मशीन किती शिल्लक आहे आपल्याकडं कुठली सेकंड नंबर त्याची व्हॅल्यू किती राहिली म्हणजे डब्ल्यू डी व्ही ॲज ऑन एकच मशीनची डब्ल्यू डी वी येणार एक चार दोन हजार सतरा मशीन नंबर एक तरी नाही आहे याची किती राहिली डब्ल्यू डी व्ही बघा बरं एकवीस आणि वरती किती मायनस करायची तीनशे पंच्याहत्तर वीस हजार सहाशे पंचवीस बावीस तेवीस शंभर तेवीस एकशे पंचवीस बरोबर आहे हे झाले तुमची वर्किंग नोट वर्किंग नोट समजली तर प्रॉब्लेम कळेल जर्नल एंट्री अवघड नाही येत समजलं का काय केलं आपण तुम्हाला डेट्स कळणं गरजेचं कर आहे किती महिने यूज केली किती महिन्यानंतर सेल केली तेवढ्या महिन्याचं डेप्रिशिएशन चला अकाउंट बनवा मशिनरी अकाउंट अकाउंट बनवा आपण मशी अकाउंट सोबत करू अकाउंट बनवा तुम्ही काय करायला सांगितले क्वेश्चन मध्ये बघा एकदा प्रिपेअर मशिनरी अकाउंट त्यांनी फक्त मशिनरी सांगितले आपण डेप्रिशिएशन पण करू करायचं का स्टार्ट झालं का तुमचं हेडिंग टाका फक्त मशीन अकाउंट कॉलमची हेडिंग नंतर टाका पाहिजे तर मशिनरी अकाउंट टाका इन द ऑफ टाका काय नाव होतं त्याचं इन द ऑफ समर्थ काय समर्थ इंजिनिअरिंग होतं ना समर्थ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड औरंगाबाद औरंगाबाद तुमचा आन्सर चेक केलं का बरोबर आहे का चला फर्स्ट एंट्री फर्स्ट एंट्री कुठली करायची आपल्याला मशीन परचेस ची एंट्री सांगा मशीन परचेस ची एंट्री काय करणार मशीनरी अकाउंट डेबिट टू बँक डेट टाका मशीन अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फिफ्टीन टू बँक अकाउंट फिफ्टी थाउजंड मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट फिफ्टी थाउजंड त्यानंतर इयर एंडला ला डायरेक्ट किती डेप्रिशिएशन आहे बाराशे पन्नास एकतीस तीन पंधराला डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी म्हणजे मशिनरीच्या क्रेड ला बाय डेप्रिशिएशन बाय डेप्रिशिएशन बाराशे पन्नास काढा बरं डब्ल्यू डी वी किती शिल्लक आहे तुम्ही जर वरती आपल्या वर्किंग रोड मध्ये पाहिलं तर एक चार पंधराला डब्ल्यूडी एवढीच असली पाहिजे एक चार पंधराला डब्ल्यूडी किती आहे अठ्ठेचाळीस सातशे पन्नास डी म्हणजे आपण वर्किंग रोड मध्ये तेच करतोय मायनस करून व्हॅल्यू काढतोय आता आपण नेक्स्ट इयर मध्ये आल्यानंतर काय केलंय एक नवीन मशीन परचेस केली फर्स्ट जुलैला त्याची एंट्री काय करणार सांगा मशीन अकाउंट डेबिट टू बँक चला मशीनच्या डेबिटला मशिनरी डेबिटला फर्स्ट जुलै टू थाउजंड सेव्हन्टीन सिक्सटीन सॉरी काय अरे फिफ्टीन आहे ना फर्स्ट जुलै टू थाउजंड फिफ्टीन असेल पंधरा आहे टू बँक अकाउंट ट्वेंटी फाईव्ह थाउजंड झालं का दा आता मशीन परचेस केल्यानंतर शेवटी डेप्रिशिएशन तर डेप्रिशिएशन ऑलरेडी आपण केलंय कधीच डेप्रिशिएशन पाहिजे आपल्याला थर्टी फर्स्ट मार्च सिक्स्टीनचं आपल्याकडे वर्किंग रोडमध्ये डेप्रिशिएशन काढले आपण मशीन नंबर फर्स्ट वरती फायव्ह थाउजंड आणि सेकंड मशीनवरती वन एट सेवन फाईव्ह म्हणजे टोटल डेप्रिशिएशनची एंट्री करणार आपण सिक्स थाउजंड एट हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह एंट्री काय करणार डेप्रिशिएशनची डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी म्हणजे मशिनरीच्या क्रेड बाय डेप्रिशिएशन सहा हजार आठशे पंच्याहत्तर झाले की डब्ल्यू वी कॅरेट डॉम ब्रॉट डाऊन करा अडुसष्ट बास्त्र्याहत्तर सदुसष्ट आणि वरती किती राहते ते पन्नास एकशे पंचवीस सदुसष्ट म्हणजे सहासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर राहते का बहुतेक सहासष्ट आणि सहा बहात्तर त्र्याहत्तर सहाशे त्र्याहत्तर सातशे पन्नास बरोबर आहे सहासष्ट आठशे पंच्याहत्तर आता हे हे आन्सर क्रॉस क्रॉसचे कुठं करायचं तर एक एप्रिलला आपलं डब्ल्यू डिव्यू किती राहिले बघा याची बॅलन्स आहे त्रेचाळीस सातशे पन्नास आणि याचा तेवीस एकशे पंच्याहत्तर या दोन्हींची टोटल जेवढी होतीये किती होती त्रेसष्ट सहासष्ट आठशे पंचाहत्तर मी किती काढलंय सहासष्ट आठशे पंच्याहत्तर बरोबर आहे म्हणजे थर्टी फर्स्ट मार्च सिक्स्टीनला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन पुढच्या डेटला तोच ब्रॉड डाउन करा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन हॅलो आता थर्ड इयरमध्ये आपण काय केले थर्ड इयरमध्ये आपण अगोदर मशीन सेल केली आहे तर एंट्री जनरल एंट्री काय होईल बघा त्या मशीनची व्हॅल्यू किती शिल्लक होती आपण इथं काढले बेचाळीस हजार पाचशे मशीनची व्हॅल्यू आहे आणि विकली चाळीसमध्ये म्हणजे लॉस दोन हजार पाचशे एंट्री काय करायची जनरल एंट्री मला सांगा पैसे किती मिळाले आपल्याला चाळीस बँक अकाउंट डेबिट चाळीस या लॉसला काय केलं पाहिजे लॉसला नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो लॉसला काय करायचं असतं डेबिट आणि आपल्याकडून काय केलं मशिनरी अकाउंट म्हणजे याची एंट्री अशी होईल बँक अकाउंट डेबिट फोर्टी थाउजंड लॉस ऑन सेल ऑफ मशीन अकाउंट डेबिट किती रुपये लॉस आहे टू थाउजंड फाय हंड्रेड आणि आपल्याकडून जी मशीन गेली तिला क्रेडिट मशिनरीची व्हॅल्यू होती फोर्टी टू फाय हंड्रेड हे झाली जर्नल एंट्री आता पोस्टिंग कशी करायची मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला ऑपोजिटला दोन अकाउंट आहेत म्हणजे बाय बँक अकाउंट आणि बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट अशी एंट्री होईल बरोबर का डेबिटला किती अकाउंट आहे तुमच्याकडे दोन म्हणजे दोन्ही अकाउंट क्रेडिटला घ्यायला लागतील तुम्हाला बाय बँक अकाउंट आणि बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट फर्स्ट जुलै टू थाउजंड सिक्स सिक्स्टीन बाय बँक अकाउंट फोर्टी थाउजंड आणि बाय लॉस ऑन सेल ऑफ मशीनरी अकाउंट डेप्रिशिएशन राहिले का डेप्रिशिएशनची एक एंट्री राहिले हे आपण तीन महिन्याचं जे डेप्रिशिएशन काढले ह्याची एंट्री राहिली आपली एक सात सोळाला एक एंट्री करायला लागल ना याचा अगोदर सेल केलेल्या मशीनचं डेप्रिशिएशन मायनस करायला लागेल ना त्याची एंट्री राहिली म्हणजे इथंच ॲड करू तुम्ही आता तुम्ही व्यवस्थित करा जरा एवढी इथे एक पहिले एंट्री होईल एक सात सोळा बाय डेप्रिशिएशन अकाउंट ते आय थिंक बाराशे पन्नास अमाऊंट आहे ना बाराशे पन्नास डेप्रिशिएशन आहे ते राहिलं होतं करायचं आणि बाय बँक अकाउंट आणि बाय लॉस ऑन सेल टू थाउजंड फाय हंड्रेड आता आणखी एक एंट्री राहिली आपली जी मशीन शिल्लक आहे आपल्याकडं मशिनरी नंबर दोन त्याचं डेप्रिशिएशन तर ती टू थाउजंड फाय हंड्रेडची मशीन टू थाउजंड फाय हंड्रेड त्याचं डेप्रिशिएशन त्याचं डेप्रिशिएशन मायनस करू थर्टी फर्स्ट मार्च ला बाय डेप्रिशिएशन अकाउंट टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड डेप्रिशिएशन झाल्यानंतर अकाउंट क्लोज करा किती राहील डब्ल्यू डी व्यू बघा बरं एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस सात सेहेचाळीस दोनशे पन्नास टोटल येईल म्हणजे किती राहतील वीस हजार सहाशे पंचवीस आपल्या दुसऱ्या मशीनरीची डब्ल्यू डी वी एवढी जर असेल तर आपल्या आन्सर बरोबर आहे वीस हजार सहाशे पंचवीस डब्ल्यू डी वी शिल्लक येईल करा बाय बॅलन्स कॅरेट डाऊन फर्स्ट एप्रिल ला तोच ब्रॉड डाउन होईल टू बॅलन्स ब्रॉड डाउन वीस हजार सहाशे पंचवीस आता डेप्रिशिएशन अकाउंट ची एंट्री काय अवघड नाही डायरेक्ट ए एंडला डेप्रिशिएशन करायचे डेप्रिशिएशन अकाउंट बनवा फॉर्मॅट चला फर्स्ट डेप्रिशिएशन आपण केलंय थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन ला तेनरीप्रिशिएशनच्या डेबिटला टू मशिनरी अकाउंट एकतीस तीन पंधरा टू मशिनरी अकाउंट बाराशे पन्नास ते, ते, ते लगेच ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉसला काय झालं नितीन अकाउंट क्लोज नेक्स्ट इयर मध्ये किती डेप्रिशिएशन आहे आपलं बघा बरं एकदा अकाउंटला नेक्स्ट इयर मध्ये सहा हजार आठशे पंच्याहत्तर डेप्रिशिएशन आहे त्याची एंट्री तिथे जाणार डेप्रिशिएशन टू मशीन ट्रान्सफर केले क्लोज करा अकाउंट थर्ड इयर मध्ये फक्त एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे याच्यामध्ये सेल केलेल्या मशीनचे डेप्रिशिएशन किती तारखेला काढले आपण फर्स्ट जुलैला त्याची एंट्री अगोदर करणार फर्स्ट जुलै टू थाउजंड सिक्सटीन एंट्री सेम होणार फक्त डेट वेगळी येणार टू मशीनरी अकाउंट सेल केलेल्या मशीनचं डेप्रिशिएशन किती होतं आय थिंक बाराशे आहे बाराशे पन्नास डेप्रिशिएशन आहे आणि मशीन नंबर दोनचं डेप्रिशिएशन दोन हजार दोन हजार पाचशे टोटल करा ट्रान्सफर करा अकाउंट क्लोज तीन हजार सातशे पन्नास तेवढं सर्व ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं इयर एंडला दोन्ही एंट्रींचं पण तीन हजार सातशे पन्नास कशाची किती डेटला गेले कुठल्या डेटला गेले ऍक्च्युली एकत्र कंबाईन केले पाहिजे ट्रान्सफर करताना आपण एक एंट्री मध्ये ट्रान्सफर करतो डेप्रिशिएशन तू काय करणार ट्रान्सफर करताना डेप्रिशिएशन मध्ये बॅलन्स आहे आपला थ्री सेव्हन फायव्ह झिरो एकच एंट्री करणार डेप्रिश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन एकत्र करायची एंट्री कंबाईन झालं का